जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 150 कोटी रुपयांचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा करणारे माजी मंत्री सुनील केदार यांना शनिवारी जोरदार दणका बसला. त्यांची दोषसिद्धीला स्थगिती आणि शिक्षा निलंबन व जामीन देण्याची विनंती सत्र न्यायालयाने नामंजूर केली. न्यायालयाने आपल्या बोलण्यात नमूद केलं की हजारो शेतकऱ्यांचं दुःख बघता जामीन मंजूर करणं योग्य होणार नाही, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाणार आणि यामुळे आता आमदारकी परत मिळवणे केदार यांचे मनसुबे उधळल्या गेले. अतिशय कूल माइंडने केलेला घोटाळा आहे, त्यामध्ये 153 समथिंग अमाऊंटचा हा घोटाळा आहे, त्यामुळे या क्षणी या आरोपीच्या शिक्षेला स्थगिती देणं किंवा ते सस्पेंड करणं हे योग्य होणार नाही. कारण यामध्ये जर या क्षणाला यांना जामिनावर सोडलं किंवा कन्व्हिक्शनला स्टे दिला तर समाजामध्ये चांगला मेसेज जाणार नाही. याच्यामध्ये जी चार्जशीट किंवा जे केस लढल्या गेली ती डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची केस आहे, त्याच्यामध्ये भरपूर पुरावा आरोपीविरुद्ध मिळून येत आहे, त्यामुळे खालच्या न्यायालयाने जो निर्णय दिला तो अगदी योग्य आहे आणि त्यामुळे समाजात चांगला मेसेज जावा म्हणून या ठिकाणी सुनील केदार यांना जामीन नामंजूर करण्यात आला, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही आणि त्यांचं सेंटेन्सही सुद्धा सस्पेंड करण्यात आलेलं नाही. कुठं जनतेचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे असं मतही नोंदवलं कोर्टाने. आपल्या निरीक्षणात स्पष्ट म्हटलं सेशन्स कोर्टाने मान्य की याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हजारो शेतकऱ्यांचा पैसा इन्वॉल्व्ह होता, त्याची काळजी घेण्यात आलेली नाही, त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी कुटुंबावर जे संकट ओढवलं त्यांचं दुःख बघता या ठिकाणी त्यांना जामीन मंजूर करणं योग्य होणार नाही. हिंदी हिंदी काय त्यांच्याकडे पर्याय, कायदेशीर पर्याय काय आहे त्यांच्याकडे? कायदेशीर पर्याय त्यांना आता हायकोर्टात जावं लागेल, उच्च न्यायालयात ते दाद मागू शकतात त्याच्याविरुद्ध. हिंदी में